मी 15 काजू घेतलेले आहेत, ते भिजत घातलेले आहेत. हे भिजवलेले काजू आता मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. ती एक पेस्ट करून घेतलेली आहे. हैदराबादच्या लग्नामध्ये जे रेड चिकनची ग्रेव्ही असते ती मी रेसिपी आज तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हे 1/2 किलो चिकन आहे. तुम्ही याच्याबदली बोनवालं पण चिकन वापरू शकता. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी इथे 1 टीस्पून मी व्हिनेगर घेतलेलं आहे, ते टाकत आहे. 1/2 टीस्पून चिली सॉस आहे. 1/2 टीस्पून सोया सॉस आहे. हा डार्क सोया सॉस आहे, तर मी 1/2 टीस्पून घेतलेला आहे. जर लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही 1 टीस्पून घ्या. कश्मीरी चिली पावडर आहे, 1/2 टीस्पून आहे. गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून. 1/2 टीस्पून मी हिरवी मिरचीची पेस्ट आहे, ती टाकत आहे. घरगुती लाल तिखट मी 2 टीस्पून घेतलेलं आहे, ते टाकत आहे. 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट. 100 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे, ते टाकत आहे. 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ते टाकत आहे. 1/2 टीस्पून मीठ टाकत आहे. काजूची जी पेस्ट करून घेतली होती ती टाकत आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 3 कांदे तळून घेतलेले आहेत, ते मी टाकत आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून 1/2 तास तरी कमीत कमी मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. याच्यामध्ये जे मी मसाले टाकलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये मी जो डार्क सोया सॉस टाकलेला आहे तुम्ही तो कमीच टाका. लाईट सोया सॉस असेल तर जास्त टाका. हैदराबादमध्ये हे प्रत्येकाच्या लग्नामध्ये ही डिश बनवली जाते. कितीही फेमस डिश आहे, चिकनमध्ये हा फूड कलर आहे, लाल कलरचा तो मी टाकत आहे. कारण ह्या चिकनचं नावच रेड चिकन आहे, त्यामुळे तो कलर येण्यासाठी फूड कलर वापरला जातो. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे चिकन आता मी 1/2 तास मुरवत ठेवणार आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी कांदा तळून घेतलेलं जे तेल आहे तेच तेल इथे वापरत आहे. जर तुम्ही कांदा रेडीमेड आणला असेल तर तुम्ही साधं तेल पण वापरू शकता. इथे मी 2 टेबलस्पून होईल एवढं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकत आहे. हे चिकन 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर. 1/2 टीस्पून मी हळद टाकत आहे. चिकन 5 मिनिटं मी मोठ्या गॅसवर परतून घेतलं आहे. याच्यामध्ये काजूची पेस्ट असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते म्हणून ते मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. इथे मी 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर घेतलेली आहे, ती टाकत आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1/2 वाटी पाणी टाकलेले आहे. आणि आता हे स्लो गॅसवर शिजून द्यायचं आहे. फास्ट गॅस बिलकुल करायचा नाही आहे, एकदम मंद गॅसवरच हे पूर्ण चिकन शिजवायचं आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर पाणी टाका, किंवा एकदम ड्राय पाहिजे असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आता हे चिकन मी स्लो गॅसवर पूर्णपणे शिजवून घेत आहे. रेड चिकन शिजलं आहे, गॅस मी बंद करत आहे.